पुण्यामध्ये गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी दरवर्षी मुख्य रस्त्यांवरती रांगोळीच्या पायघड्या घातल्या जातात. यंदा मात्र अगदी साधेपणाने हा गणेशोत्सव साजरा होतोय. मानाचा पहिला गणपती कसबा गणपती मंदिराच्या समोर हिरा रांगोळी आर्ट्सच्या वतीनं रांगोळी काढण्यात कलाकार मग्न झालेले होते. याचा आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी सचिन जाधव यांनी. पुण्यासह राज्यभरामध्ये कोरोनाचे संकट आहे त्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साजरा होतोय. अगदी साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा होत असताना रांगोळी किंवा मिरवणुका आणि विसर्जन मिरवणुका हे काहीही पुण्यामध्ये तर होणार नाहीयेत. पुणे पोलीस प्रशासन महापालिका यांच्या सर्व नियमातील हा गणेशोत्सव साजरा होताना पुण्यातील मानाचा पहिला गणपती कसबा गणपती मंदिराच्या बाहेर रांगोळी काढली जाते आणि रांगोळीच्या माध्यमातून गणेशाच्या आगमनाचं स्वागत केलं जाते. गणपती बाप्पा विराजमान होताना मानाचा पहिला गणपती जे पुण्याचं ग्रामदैवत मानलं जातं कसबा गणपती त्याच्या स्वागतासाठी ही रांगोळी आणि सर्व हे होत असताना त्याच्याबद्दल की आपली काळजी आपण स्वतः घेऊया आणि कोरोनाला हरवूया. एकूणच कोरोनाचा पुण्यामध्ये मोठा प्रादुर्भाव आहे आणि त्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा होतोय. मंदिराच्या बाहेर ती रांगोळी जी आहे ती काढली जाते आणि बाप्पाचं स्वागत करण्यासाठी सर्वजण सज्ज आहेत. सर्व काळजी घेऊन मास्क असेल, सॅनिटायझर असेल, सोशल डिस्टन्सिंगच्या माध्यमातून असेल हा गणेशोत्सव जो आहे तो अतिशय साध्या पद्धतीने आणि आनंदाने साजरा करण्यासाठी पुणेकर जे आहेत ते तयार झाले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट निकेतन मानेसह सचिन जाधव, जय महाराष्ट्र, पुणे.